मित्रांनो, आज आपण वजाबाकीसाठी दशक सुटा करून याचं एक उदाहरण आपण सोडविणार आहोत. माझ्याकडे एक दशक, दोन दशक आणि पाच सुट्या काढ्या आहेत. एक दशक म्हणजे दहा, पुन्हा हे दहा आणि ह्या पाच, आणि या दोन दशक आणि पाच एकक या आगकाड्यातून मला सात आगकाड्या वजा करायच्या आहेत, म्हणजे कमी करायच्या आहेत. आता इथे सुट्या पाच आहेत, या पाच आगकाड्यातून सात आगकाड्या काही जाऊ शकत नाही. मग आपण काय करूया, एक दशक सुटा करूया. हे पा, हा एक दशक आहे, हा दुसरा दशक आहे, हा दुसरा जो दशक आहे मी हा दशक सुटा करीत आहे. तुम्ही जर या सुटा केलेल्या दशकाच्या आगकाड्या मोजल्या तर त्यासुद्धा आपल्याला दहा येतील. चला मोजूया, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा. हे पहा, एक दशक पूर्ण आहे, एक दशक सुटा केलेला आहे आणि आपले पूर्वीचे पाच आगकाड्या सुट्या जशाच्या तशा आहेत. आता आपल्याला याच्यातून सात आगकाड्या वजा करायच्या आहेत. चला मी कमी करतो, एक दोन तीन चार पाच सहा आणि सात, अशा प्रकारे ह्या सात आगकाड्या मी कमी करून टाकलेल्या आहेत. चला बालमित्रांनो, आता किती आगकाड्या शिल्लक राहिल्या ते पाहूया. एक दशक, एक दशक म्हणजे दहा, त्याच्यात सुट्या मोजे अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा, म्हणजे एकूण आपल्याकडे एक दशक आणि वरती आठ म्हणजे अठरा आगकाड्या शिल्लक राहिलेल्या आहेत. जर आपण सात आगकाड्या जर एखाद्या मित्राला, आपल्या मित्राला दिल्या, तर म्हणजे अशा प्रकारे आपल्याकडे दोन दशक होते, दोन दशक आणि पाच सुटे होते, पण पाच सुट्यातून सात जात नव्हते सुटे. मग आपण काय केलं, एक दशक मोकळा केला, एक दशक जसाच्या तसा राहिला, एक दशक मोकळा केला आणि मोकळा केलेला एक दशक आणि सुट्टे एकत्र करून त्याच्यातून आपण सात आगकाड्या वजा केलेल्या आहेत. आता आपलं जे उत्तर आलेलं आहे ते एक दशक आठ एकक म्हणजे अठरा.